नमस्कार मित्रांनो, आज आपल्याला 10व्या वर्गाच्या इंग्लिश विषयाबद्दल काही माहिती सांगायची आहे. तर मी बऱ्याचशा PDF आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना सेंड केलेल्याच आहेत आणि त्या PDFबद्दल थोडंसं एक्सप्लेन करायचं आहे. तर सर्वात पहिल्यांदा आपण ॲप्रिसिएशन जे आहे, जे 5 मार्क्ससाठी बोर्डाच्या परीक्षेमध्ये विचारलं जाते, तर त्याबद्दल थोडी सविस्तर माहिती घ्यायची. 10 मार्काचं ॲप्रिसिएशन 5 मार्काचं झालेलं आहे, तर त्या दृष्टीनंच तेवढीच तयारी तुम्हाला सर्व करायची आहे. दुसरी एक PDF आपण सेंड केलेली आहे अपोजिट वर्डची. तर ही एक अपोजिट वर्डची PDF आहे. तर ही जी PDF आहे, आपण चॅप्टर वाईज तुम्हाला अपोजिट वर्ड काढून दिलेलं, रिसर्च करून हे तयार केलेलं आहे. तर हे असेचे असे जर तुम्ही वर्ड पाठ करून ठेवले, तर बोर्डाच्या परीक्षेमध्ये तुम्हाला पॅसेज वाचण्याची गरज पडत नाही. वर्ड तुम्ही बघितला, ताबडतोब तुम्हाला याचं उत्तर त्याच्यामध्ये लिहिता येईल. बोर्डाच्या परीक्षेमध्ये मागच्या 2 वर्षापासून जनरली 8 अपोजिट वर्ड विचारून राहिले, अर्ध्या मार्क्ससाठी 1, म्हणजे 8 अपोजिट वर्ड म्हणजे 4 मार्क्ससाठी. जर ही जर PDF तुम्ही, ही जी एक दोन पेजेसची जी PDF आहे, ही जर तुम्ही पूर्ण पाठ करून ठेवली, तर तुम्हाला 4 मार्क जे आहेत ते तुमचे कन्फर्म मिळू शकतात तुम्हाला. तर याचासुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीने बेनिफिट होऊ शकते. तिसरा एक आहे तुम्हाला टीनेजर प्रेयर नावाची जी पोईम आहे, त्याच्या पाठीमागे तुम्हाला एक डूज अँड डोंट्सचे इंटरव्ह्यू क्वेश्चन्स वगैरे विचारलेले आहेत. तर तुम्ही इंटरव्ह्यूला जाताना काय कुठल्या गोष्टी तुम्हाला डूज अँड डोंट्ससाठी दिलेल्या असतात, तर त्या दृष्टीनं तुम्हाला याच्यावर काही माहिती सांगितलेली आहे. तर ती जर तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रिपेअर करून गेले, तर तुम्हाला नक्कीच तिथे लिहायला उत्तर इझी जाऊ शकते. मी त्याच्यामध्ये काही इंटरव्ह्यू क्वेश्चनसुद्धा विचारलेले आहेत. तर 5 इंटरव्ह्यू क्वेश्चन तुम्हाला लिहिण्यासाठी त्यांनी सांगितलेले असतात. तर याच्यात तुम्हाला इंटरव्ह्यू क्वेश्चनसुद्धा लिहून दिले, त्याचासुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीनं बेनिफिट होऊ शकतो. तिसरी आणखीन गोष्ट, तुम्हाला टुरिस्ट लिफलेट नावाचा एक प्रश्न आलेला आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या विषयावर विचारलेला आहे. तर आम्ही प्रत्येक अशी एक त्याचीसुद्धा एक PDF स्वतंत्र तुम्हाला पाठवलेली आहे, जर तुम्हाला चांगल्या पद्धतीनं स्टडी करायची आहे. 2-3-4 प्रकारच्या मी जे टुरिस्ट लिफलेट आहे ते तयार करून दिलं आहे. जसं रिलिजियस प्लेसेस आहे, हिस्टोरिकल प्लेसेस आहे, हिल स्टेशन्स आहे, किंवा फॉरेस्ट रिझर्व आहे, वॉटर रिझर्व आहे, असे काही असू शकतात नवीन नवीन. त्याच्यानुसार आम्ही तयार करून ते सर्व विद्यार्थ्यांना दिलेले आहेत. आणखीनही काही रिसर्च करून आम्ही नवीन नवीन काही पॉईंटवर जे तुम्हाला नोट्स बनवता येऊ शकतात आणि त्याचा नक्की बोर्डाच्या परीक्षेमध्ये फायदा होऊ शकतो, असं तुम्हाला आम्ही नक्की सेंड करत राहू. प्रोव्हर्ब विचारला जातात 2 मार्कसाठी, मनी करायला सांगते. तर ह्या सुद्धा काही PDF तुम्हाला आम्ही सेंड केलेल्या आहेत. तर याच्या 2 वेगवेगळ्या PDF आहेत तुम्हाला प्रोव्हर्बचे दिलेले आहेत. तर त्याचासुद्धा तुम्ही जर त्या सर्व PDF वर्षभर सातत्यानं वाचत राहिले, तर तुम्हाला 2 मार्कसाठी ते सुद्धा तुम्हाला बेनिफिट चांगल्या पद्धतीनं होऊ शकते. एखाद्या मार्कसाठी तुम्हाला ॲडव्हान्ससुद्धा येऊ शकते. तर इथे तुम्हाला ॲडव्हान्सचे काही प्रकार वगैरे दिलेले आहेत तुम्हाला, की कशा पद्धतीनं ते कोणत्या प्रकारचं अबाउट टाईम, अबाउट मॅनर, अबाउट डिग्री कशा पद्धतीनं असतात, त्याचं उदाहरणं असं दाखले दिले आहेत. काही चॅप्टरचे पण काढून दिलेले आहेत, त्याच्यानुसार तुम्ही त्याचा स्टडी करू शकता कशा अशा प्रकारचा. तर त्याचासुद्धा तुम्हाला नक्की बेनिफिट होऊ शकते. तर ह्या सर्व PDF जे आहेत, तर तुम्ही चांगल्या पद्धतीनं वर्षभर स्टडी केल्या, तर तुम्हाला जवळपास 15 ते 20 मार्क्सपर्यंत ह्या सर्व PDF तुम्हाला अशा प्रकारे प्रिंट काढून घ्यायची आहे. मग ते सायन्सचे पेपर असो, सराव पेपर, प्रॅक्टिस पेपर, काही टेस्ट सिरीज असो, किंवा आणखी अशा काही सायन्सच्या नोट्स असो, किंवा मॅथच्या नोट्स असो, किंवा असे इंग्लिशचे आहे, तर ही प्रिंट काढून घेतली तुम्ही कुठून, कॉम्प्युटर सेंटरवरून किंवा शेअर सेंटरवरून. विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त तुम्ही तुमच्या परिसरातल्या शेअर करा आणि स्वतःसुद्धा स्टडी करा. आणि ह्या नोट्स तुम्हाला कशा वाटल्या त्याच्याबद्दल आम्हाला रिप्लाय करा. आणि आणखीनही तुम्हाला कुठल्या विषयावर अशा प्रकारे नोट्स तयार करून पाहिजे असतील, तर तुम्ही आम्हाला तसा ग्रुपमध्ये आमचा मेसेज करा, आम्ही त्या नोट्स तुम्हाला तशा तशा पद्धतीनं तयार करून नक्की देऊ. ही सायन्स 1, सायन्स 2 आणि ही मॅथमॅटिक्सचे सर्व नोट्स मार्केटमधून तातडीनं तुम्ही परचेस करा. आणि ह्यासुद्धा इंग्लिशच्या नोट्सचे प्रिंटआउट काढून अभ्यासाला लागा. या सर्व नोट्सचा तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेमध्ये मार्क्स इम्प्रूव्हमेंटसाठी, पर्सेंटेज इम्प्रूव्हमेंटसाठी तुम्हाला नक्की फायदा होईल. थँक्यू.